तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर आज पार पडलेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीत फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता महारेल्वेऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने म्हणजेच महारेलने 1,842 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग 921 कोटी इतका असून हा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प महारेलऐवजी रेल्वे विभागातर्फे राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याचा मनस्वी आनंद आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल अशी खात्री आहे. मागील काही वर्षापासून आपण या रेल्वे मार्गाच्या कामासाठी करत असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदेशीर असणारा हा रेल्वे मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कामी लक्ष घातले आणि आपल्या या कामाने वेग घेतला. फलटण ते पंढरपूर हा 105 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयलजी यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन मागणी केली होती. तत्कालीन मंत्री माननीय सुरेश प्रभूजी यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी यांनी यांची भेट आपण घेऊन याचा पाठपुरावा केला होता अशी प्रतिक्रिया आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्तिमार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 9970501942 आणि 9860 27 27 05.